अयोध्येत जाऊन प्रभु श्रीरामाला कौल लावला असता तर प्रभु श्रीरामाने असत्याच्या बाजूने कौल दिला नसता, बेमानाच्या बाजूने। कारण प्रभु श्रीरामाची लढाई रावणाविरुद्ध होती, असत्याविरुद्ध होती। आता सगळं झाल्यावर भारतीय जनता पक्षाबरोबर आपण जात आहात, आनंद आहे। पण संपूर्ण सरकार हे तिकडे पोहोचलंय। महाराष्ट्रामध्ये गेल्या 72 तासापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडालेला आहे। नुकसान भरपाई या संदर्भात सरकारने काही घोषणा केल्या होत्या अधिवेशन काळामध्ये की अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि नुकसान भरपाई संदर्भातल्या काही भूमिका घेऊ। पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार हे धर्माच्या नावावर पर्यटनाला निघालंय, हे ढोंग आहे, हे ढोंग आहे। प्रभू श्रीरामाचा यांना आशीर्वाद अजिबात मिळणार नाही। काल मी पाहत होतो अयोध्येतल्या साधू संतांनी म्हणे मिंदे सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे। कालपर्यंत या साधू संतांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंना होता, बाळासाहेब ठाकरेंना होता, उद्या आम्ही मुख्यमंत्री होऊ पुन्हा तर त्यांना आशीर्वाद असेल, ठीक आहे। महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून आपण गेलेलो आहात। प्रभू श्रीराम तुम्हाला सुबुद्धी देव आणि या महाराष्ट्राला पुन्हा चांगले दिवस येऊ, तेवढीच मी अपेक्षा। खरे रामाचे भक्त आम्हीच आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी अयोध्यानगरीमध्ये आलेलो आहोत। आम्ही त्या ठिकाणी पाहणी करतोय। आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी अयोध्यानगरीमध्ये आता अयोध्या हे आता पर्यटन धार्मिक तीर्थस्थळ आहे। लोक जातात, लोक येतात, आम्ही गेलो, आम्ही जात असतो। आम्ही त्यांना रस्ता दाखवला, आम्ही त्यांना प्रभू श्रीरामाचं महत्व समजून सांगितलं। ठीक आहे, सत्ता आहे तोपर्यंत जय जयकार आणि टाळ कुठेपणा तिकडे असतो। आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा अयोध्येची जनता सुद्धा आमच्या पाठीशी कशी उभी आहे तुम्हाला दिसेल। पण शेवटी ती जागा ही राजकारण करण्याची नाही, आमची मनापासून गेलात, मनापासून मनोभावे पूजा करा। सर, शरद पवारांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद करताना एक पंतप्रधानांसंदर्भात वक्तव्य केलेलं आहे, त्या डिग्री संदर्भात आपण प्रश्न उपस्थित केला होता। त्या डिग्री संदर्भात शरद पवारांनी म्हटलंय की देशाच्या पंतप्रधानांची डिग्रीची आवश्यकता नाहीये, विकासाची आवश्यकता आहे। हो, म्हणून खोटी डिग्री घेऊन पंतप्रधानाने बसावं आणि त्याच्यावर वक्तव्य आपली भूमिका स्पष्ट करू नये हे सुद्धा खरं नाही। प्रधानमंत्री जर खोटी डिग्री कुणी असेल राज्यकर्ता राजकारणी, खोटी डिग्री हे काय प्रतिष्ठेचं लक्षण नाही, ही त्यांच्या भूमिका असू शकतात। पण या देशामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी प्रधानमंत्र्यांची डिग्री ही कशी खोटी आहे, त्यांचं शिक्षणाची अर्हता कशी खोटी आहे हे समोर आणलंय आणि प्रधानमंत्री खोटं बोलत आहेत, खोटी डिग्री दाखवत आहेत, हे चित्र काही चांगलं नाही, हे सुद्धा माननीय पवार साहेबांना एवढा समजलं असेल। सर, तिकडे सर्व विरोधक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु गौतम अदानीच्या मुद्द्यांवरून पवार साहेबांनी वेगळी भूमिका मांडलेली आहे आणि त्यावरून काँग्रेसच्या नेते अलका लांबा यांनी मला काय मला बघा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या वादावर मला पडायचं नाही। पण गौतम अडाणी प्रकरणावरती जे शंका आणि प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे, त्यातलं सत्य लोकांसमोर येणं गरजेचं आहे। ही युनायटेड अपोजिशन म्हणजे एकत्रित विरोधी पक्षाची मागणी आणि त्याच्यामध्ये शिवसेना आहे। परंतु जेपीसीची मागणी कायम असते ठाकरे गटाची, बघा चौकशी हे पहा, न्यायालयीन चौकशी आणि जेपीसी दोन्ही एकत्र व्हायला हरकत नाही। सर, एकीकडे औरंगाबाद मोठी महाविकास आघाडीची एक वज्रमूट घेणारी सभा झाली, दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या वादावर मला बोलायचं नाहीये। नाही, हा वेगळा वाद आहे, हा महाराष्ट्रातला वाद नाहीये, बोलायचं नाही। म्हणजे असं आहे की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, देशाची अर्थव्यवस्था, देशाची उद्योग जगत, उद्योगपती ह्यांच्याविषयी त्यांची कायम भूमिका राहिली आहे आणि ती भूमिका लिबरल भूमिका आहे की उद्योगपतींना आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे, याचा अर्थ भ्रष्टाचाराला पाठिंबा देणे असं होत नाही। गौतम अडाणी संदर्भातल्या चौकशीला त्यांनी विरोध केलेला नाही,
फक्त चौकशी जेपीसी द्वारे व्हावी की सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीद्वारे व्हावी ह्याच्यावर हा एक चर्चा आहे एवढंच मला माहिती आहे. महाराष्ट्रात आपण सर बघतोय महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांची सेना आणि राष्ट्रवादीची आपल्याला एकी पाहायला मिळते, मात्र दुसरीकडे काँग्रेस आपल्याला अनेक वेळा एकटं राहिलेलं पाहायला मिळतंय. जी वज्रमूठ सभा झाली, मोठी गर्दी होती, त्या सभेला काँग्रेसचे अनेक नेते अनुपस्थित होते. मला असं वाटत नाही की वज्रमूठ सभेला बाळासाहेब थोरात होते, अशोकराव चव्हाण होते, मराठवाड्यातले जवळजवळ त्यांचे आमदार नेते सगळेच होते, नाना पटोले हजर नव्हते. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये तसा मोठा पक्ष आहे, देशात एक महत्वाचा पक्ष आहे, त्यांचे प्रमुख नेते हजर आहेत. अशोकराव चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. आता त्यांची काय अंतर्गत विषय असतील, कोणी बाळासाहेब थोरात म्हणतात, आपले नाना पटोले म्हणतात मी सुरतला गेलो, मी दिल्लीला गेलो, त्यांना हायकमांडने बोलवलं असेल दुसऱ्या कामासाठी, त्याला मी आता कसं काय सांगणार. पण काँग्रेस त्या व्यासपीठावरती उपस्थित होती. सर, अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेलेले आहेत, परंतु तुमच्याच सोबत सहकारी जे राहिलेले आहेत, रामदास कदम असतील, आनंदराव अडसूळ असतील, ते आता तुमच्यावरती आरोप करताना पाहायला मिळतात. आनंदराव अडसूळ म्हणतात की एकनाथ शिंदे जे आहेत यांनी दोन वेळा अगोदर सुद्धा बंडाचा प्रयत्न केलेला होता. बघा, असं आहे की ही बेमानीची आणि गद्दारीची बीज ही गेल्या साडेतीन वर्षापासूनच रुजवली जात होती. माझ्या माहितीनुसार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही हा प्रकार सुरू होता. तेव्हा हे सगळे लोक अहमद पटेलला भेटून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. अहमद पटेल यांच्याकडे यांच्या बैठकाही झाल्या होत्या. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे असं आहे की यांच्या डोक्यातला हा किडा होता बेमानीचा, हा जुना किडा आहे, हा नवीन नाही आहे. दुसरीकडे बघायचं तर जे शरद पवारांचं आत्मचरित्र आहे लोक माझा सांगा, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पानाच्या पानं आपल्याला गौतम आदानी. ठीक आहे, त्या चुकीचं काय, पवार साहेबांनी त्यांच्या भूमिका मांडल्या असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रमुख व्यक्तींविषयी काही भूमिका मांडल्या असतील, तर त्याच्यावरती आता चर्चा करण्याचं कारण काय. गौतम अडाणी यांच्या संदर्भात या देशामध्ये काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत उद्योगपती म्हणून. अशा प्रकारचे प्रश्न याआधी टाटा आणि बिर्ला यांच्या संदर्भात उपस्थित झालेले, इतर अनेक उद्योगपतींसंदर्भात उपस्थित झालेले, अनेक उद्योगपतींना मोदी सरकारनं तुरुंगात टाकलंय ना. अनेक महत्वाचे उद्योगपती आज तुरुंगात आहेत. का? त्यांनीही गौतम अडाणी प्रमाणेच काही गुन्हे आणि काही चुकीची कामं केली आहेत. मग अशा प्रकारची कारवाई गौतम अडाणीवर का नाही हाच प्रश्न आहे, बाकी काही प्रश्न नाही आहे. तुम्ही टार्गेट जे म्हणताय ना, अडाणींना टार्गेट केलं जात आहे, नाही, या देशामधल्या अनेक प्रमुख उद्योगपतींना आणि राजकारण्यांना टार्गेट केलं जात आहे आणि गौतम अडाणीला मोकळं सोडलं जात आहे. लोकांच्या मनामध्ये फक्त हा संभ्रम आहे, जो न्याय गौतम अडाणींना दिला जातोय तो न्याय इतर उद्योगपतींना द्या, ही स्पष्ट भूमिका आहे. आणि माननीय पवारसाहेबांनी यावर भूमिका घ्यावी अशी माहिती त्यांना, त्यांच्याकडे माझी मागणी आहे. या देशातले राजकारणी जे विरोधी पक्षाचे आहेत तुम्ही त्यांना टार्गेट करताय, गौतम अडाणी टार्गेट नाहीये. गौतम अडाणी यासाठी टार्गेट आहेत कारण ते मोदींचे जीवच्च कंठचे मित्र आहेत, मोदींमुळे त्यांची भरभराट एकतर्फी होते आहे आणि त्याच वेळेला त्यांच्यावरचे सगळे आरोपांवरती मौन बाळगून तुम्ही या देशातल्या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते त्यांना टार्गेट करताय. मग राहुल गांधी असतील, संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, मनीष सिसोदिया असतील, अरविंद केजरीवाल असतील, ममता बॅनर्जी असतील, चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता असतील, का तुमच्याकडे काय सगळे रोज दुधाने आंघोळ करतात का? अनेक उद्योगपती या तुरुंगामध्ये आहेत का? मग तोच न्याय, तोच कायदा गौतम अडाणीच्या बाबतीत का नाही, हा प्रश्न माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा विचारायला हवा.